रामलीला मंडळांसाठी मुंबई पालिकेचं नवे परिपत्रक जारी करण्यात आले। पालिका मैदानांवरील शुल्कात रामलीला मंडळांना 50% सूट देण्यात आली। रामलीला मंडळांना अग्निशमन शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे। रामलीला मंडळांसाठी पालिकेकडून नवे परिपत्रक जारी करण्यात आले, ज्यामध्ये आता पालिका मैदानांवरील शुल्कात 50% सूट देण्यात आली आहे। त्यासोबत पालिका मैदानांवरील शुल्कात सूट देण्यात आली, अग्निशमन शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला। रामलीला मंडळांसाठी पालिकेकडून नवे परिपत्रक जारी करण्यात आले, यामध्ये मैदानांवरील शुल्कामध्ये 50% सूट देण्यात आली आहे, तर अग्निशमन शुल्क माफ करण्याचाही यामध्ये निर्णय घेण्यात आला आहे। रामलीला मंडळांसाठी मुंबई पालिकेकडून आता हे नवे परिपत्रक हे जारी करण्यात आलेले आहे। पालिका मैदानांवरील शुल्कात 50% सूट देण्यात आली, तर अग्निशमन शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। रामलीला मंडळांना आता अग्निशमन शुल्क माफ करण्यात येणार आहे, या मुंबई पालिकेच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेला आहे, निर्णय घेण्यात आलेला आहे। रामलीला मंडळांना हा दिलासा देण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत फोनलाइन वरून जोडलेले आहेत। मनोज, काय अधिकची माहिती? नक्कीच, आपण बघितलं तर रामलीला मैदानातल्या आता नवरात्र सण येतो, त्यानंतर दसरा हा सण येणार आहे। काही त्या दिवसानंतर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात रामलीलेचा कार्यक्रम आयोजन केलं जातं, आणि यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमासाठी येत असतात। आणि त्यावरती आपण बघितलं तर महानगरपालिकेकडून रामलीला मैदानासाठी नवीन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। यामध्ये महानगरपालिका मैदानावरील शुल्कात रामलीला 50% सूट ही देण्यात आलेली आहे। त्यासाठी रामलीला मंडळांना अनामत रक्कम परत करण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांना करण्यात आलेले आहेत। तसेच आपण जे रामलीला कार्यक्रमासाठी रामलीला मंडळांना परवानगी देण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे। तसेच आपण भेटत तर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी निःशुल्क मोबाईल टॉयलेटची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। यावेळी कुठलाही त्रास मंडळांना व नागरिकांना होणे याची काळजी पालिकेकडनं करण्यात आली आहे, तसेच शासनाकडनं देखील करण्यात आली, आणि मोठ्या प्रमाणामध्ये रामलीलाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा।